बावीस मार्च जागतिक जल दिन, 22 मार्च 2020 पाण्याशी मैत्री करूया, पाणी जपून वापरूया. देऊळ दिसले की जसे हात जोडता तसे आता पाण्याचा नळ चालू दिसला की बंद करण्याची माणुसकी दाखवा, म्हणून जागतिक जल दिन साजरा करा. 22 मार्च जागतिक जल दिन. जगप्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉक्टर माधवराव चितळे या भारतीयाने जागतिक जल दिन साजरा करण्याचा प्रश्न सर्वप्रथम जागतिक मंचावर मांडला. संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच UNO सर्वसाधारण सभेने 22 मार्च 1993 रोजी पहिला वर्ल्ड वॉटर डे साजरा केला. पहिला वर्ल्ड वॉटर डे 22 मार्च 1993, तेव्हापासून दरवर्षी युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे. तर जागतिक जल दिन आज आहे 22 मार्च. पाण्याशी मैत्री करूया, पाणी जपून वापरूया. पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे सर्वस्व. सेव वॉटर, सेव लाईफ. दिस इज द टुडेज इम्पॉर्टंट मेसेज टू एव्हरी वन. 22 मार्च आज आपण इथंच थांबतोय. धन्यवाद. थँक्यू. वेलकम इन चॅनल सक्सेस होम ट्विटर. माय नेम इज महादेव मेत्रे. टुडे वी आर गोइंग टू सी अबाउट द 22 मार्च इम्पॉर्टन्स. आज 22 मार्च, जाणून घेऊया 22 मार्च रोजीचे दिनविशेष. 22 मार्च रोजी इतिहासातील झालेल्या महत्त्वाच्या घटना याची माहिती आपण घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. आजच्या दिवशी 22 मार्च 1739 नदीरशहाने दिल्ली ताब्यात घेतली. 22 मार्च 1933 डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली. आजच्या दिवशी 22 मार्च 1933 डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली. आजच्या दिवशी 22 मार्च 1945 अरब लीगची स्थापना झाली. अरब लीगची स्थापना 22 मार्च 1945. पुढील दिनविशेष 22 मार्च 1970 हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. 22 मार्च 1970 हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. त्यानंतर 22 मार्च 1999 लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला. 22 मार्च 1999 लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला. 22 मार्च 1980 पेटाची स्थापना झाली. PETA. पेटा काय आहे जाणून घेऊयात. पेटा, फुल फॉर्म ऑफ पेटा, पेटा इज द ऑर्गनायझेशन पीपल फॉर द इथिटिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स. पीपल फॉर द एथिटिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स. असे आहे. त्यानंतर आता आपण जाणून घेऊयात 22 मार्च रोजीचे जन्म बर्थडे. 22 मार्च 1797 जर्मन सम्राट विल्यम पहिला यांचा जन्म. 22 मार्च 1924 USA टुडेचे स्थापक अल न्यूहार्थ यांचा जन्म. 22 मार्च 1924 नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म. 22 मार्च 1924 नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म. 22 मार्च 1930 ख्रिश्चन प्रसारण नेटवर्कचे स्थापक, ख्रिश्चन प्रसारण नेटवर्कचे स्थापक पॅट रॉबर्टसन, पॅट रॉबर्टसन यांचा जन्म. बर्थडे ऑफ पॅट रॉबर्टसन. 22 मार्च 1933 इराणचे पहिले अध्यक्ष अबुल हसन बनीसद्र यांचा जन्म. 22 मार्च 1933 इराणचे पहिले अध्यक्ष अबुल हसन बनीसद्र यांचा जन्म. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज आपण जाणून घेतलं 22 मार्च महत्त्वाच्या घटना, त्यासोबतच 22 मार्च महत्त्वाचे बर्थडे, जन्म याची माहिती आपण घेतली.
सक्सेस एज्युटेक सक्सेस होम ट्युटर या यूट्यूब चॅनलमध्ये डेली न्यूज त्यासोबतच डेली न्यूज सोबत दिनविशेष आणि शैक्षणिक व्हिडिओज सर्व इयत्तेचे शैक्षणिक व्हिडिओ स्टँडर्डचे शैक्षणिक व्हिडिओज उपलब्ध आहेत. सक्सेस होम ट्युटर या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, आज आपण इथंच थांबतोय. भेटूया उद्या पुन्हा पुढील दिनविशेषसोबत. तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू, थँक्स अ लॉट, धन्यवाद.